सुप्रभातम। आज शुक्रवार दिनांक 3 जुलै 2020 आषाढ शुक्ल त्रयोदशी अखंड मला देवाचाच शेजार आणि नामघोषानं गजबजलेलं पंढरपूर नगर। माझी आई गोणाई सांगायची, अरे नाम्या, 2 वर्षापासूनच तर तू विठ्ठलाचं नामस्मरण करायला लागलास। पुढे विटेवरचं परब्रह्म माझ्याशी संवाद साधू लागलं। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे माझं ब्रीद। साक्षात ज्ञानदेवांती मला तुम्ही पंढरी रायाचे प्रेमभंडारी म्हणून गौरवलं। ज्ञानदेवांच्या आग्रहानं मी त्यांच्याबरोबर यात्रेला गेलो। माऊलीनं तहान लागली, त्यांनी ती शीतली प्राणायाम करून भागवली। मी मात्र आर्ततेनं माझ्या भक्तवत्सल पांडुरंगाला स्मरलं आणि चंद्रभागेच्या धारा माझ्या ओठापर्यंत पोहोचल्यात। औंढ्या नागनाथला गेलो असता शिवशंकराच्या दर्शनानंतर मी कीर्तनास प्रारंभ केला। पुजारी म्हणाले, उमाशंकरास कीर्तन प्रिय नाही, पंढरपूरला जाऊन टाळ कुठा। शेवटी देवळाच्या मागेच नामघोषात कीर्तनाचा प्रारंभ केला आणि पूर्वाभिमुख असलेलं ते देऊळ चक्क फिरून माझ्या तोंडासमोर आलं। उपस्थितांनी पंढरीनाथाचा जय जयकार केला। एकादशीचं व्रत मी अगदी भक्तिभावानं करत असे, संपूर्ण दिवस निरआहारीच राहत असे। एका निर्जला एकादशीला एक याचक माझ्या दारी आला, बराच वृद्ध होता। तो यती म्हणाला, नामदेवा, भोजन आज लवकर वाढा, मला खूप भूक लागली आहे। यतींद्रा, आज एकादशी आहे, आज फक्त नामस्मरण, अपवाद म्हणून, अतिथी पूजा म्हणून मी आपणास फार तर फळं किंवा दूध देऊ शकतो। तो अतिथी तार स्वरात गरजला, निराहाराचे नियम मध सांगू नकोस, दुधाने मला कफाची बाधा होईल, फळाने तर माझी भूकच भागणार नाही, पित्त खवळलंय माझं, अन्न हवाय अन्न। त्या अतिथीचं ते बोलणं ऐकून बघे बरेच जमले, त्यांना तर माझी फजितीच बघायची होती ना। मी अतिथी देवांना अगदी साष्टांग प्रणाम केला आणि त्यांना विनयपूर्वक निवेदन केलं, यतीश्वरा, आपण फक्त आजचा दिवस निराहार राहा, एकादशीचं माझं व्रत आहे, त्या दिवशी मी घरात अन्न शिजवत नाही, उद्या मी द्वादशीला आपलं पूजन करून मग आपणास भोजन अवश्य देईन। नाम्या, तुझे एकादशीचे नियम फक्त 90 वर्षापर्यंत ठीक आहे, माझं वय 125, मी जख्ख म्हातारा आहे, दिसत नाही तुला, माझ्यानं भूक अजिबात धरवत नाही, भोजन दिलंस तर ठीक, नाही तर भूकेने माझे प्राण जातील आणि तुला मात्र ब्रह्महत्येचं पातक लागेल, लक्षात ठेव। उपस्थितांपैकी कोणीतरी त्यांना म्हटलं, अतिथी देवा, आमच्या घरी चला, भोजन तयार आहेत। पण तो वृद्ध अतिथी काही ऐकण्याच्या मनस्थितीच नव्हता। शेवटी त्या अतिथींनी संध्यासमयी माझ्या दारातच प्राण सोडलेत। त्या अतिथीच्या मृतदेहासमोरच मी आणि राजाईनं अखंड अव्याहतपणे पांडुरंगाचं नामस्मरण केलं द्वादशी लागेपर्यंत। द्वादशीला मी स्नान केलं आणि राजाईस माझा निश्चय सांगितला। राजाई, घडू नये ते घडलं, मला ब्रह्महत्येचं पातक लागलं, मी आता सदेह या अतिथींना घेऊन चितेत प्रवेश करणार, तू मला परावृत्त करू नकोस, पांडुरंग सगळी तुझी काळजी घेईल। माझा निर्णय लगेच वाऱ्यासारखा पसरला आणि बरेच लोक जमू लागले काय होतं ते बघायला। लोक अनेक तोंडांनी बोलू लागले, शिजवलं असतं नाम्याने अन्न तर काही बिघडलं असतं, आता भोग अतिथीचं, अतिथी हत्येचं पातक, ब्रह्महत्येचं पातक लागलं चक्क याला। माझं कशातच लक्ष नव्हतं, मी चिता रचली आणि त्या यतींद्रास मांडीवर घेतलं आणि अग्नी प्रवेश केला। ती चिता धगधगली,
पण काय आश्चर्य, मला चितेचा दाह लागण्यापूर्वीच कृपेची सावली विटेवरची माझी विठू माऊली प्रगटली. नाम्या, अरे तुझ्या व्रताच्या निष्ठेची परीक्षा घेण्यास आलो होतो बरं. क्षणार्धात ती चिता विजली आणि मी मात्र सुखरूप माझी विठू माऊली अदृश्य झाली. लोकांच्या मनात मात्र प्रश्नांची मालिका, चिता कशी विजली, नामदेव कसे सुखरूप आलेत, ते मृत अतिथी अदृश्य कसे झालेत. पण हे सगळं असून सुद्धा त्या चिमुरड्या मुक्ताईनी मला मात्र कच्च मडकं म्हटलं. माझ्या जीवाचं पाणी पाणी झालं. ज्ञानोबा म्हणालेत, नाम्या अरे तुला विठ्ठल भेटलेत, पण ते कळावे म्हणून सद्गुरूचं प्रयोजन. विठ्ठल मूर्तीतच नाही तर तो चराचरही भरला आहे. त्या विणा रिता ठाव नाही रे, हे तुला सद्गुरूच सांगतील. विसोबा खेचरांना पांडुरंगाच्या आज्ञेनं शरण गेलो आणि माझी प्रेमदृष्टी अधिक व्यापक झाली. सद्गुरू कृपेनं 50 वर्षाच्या कर्तृत्वात भक्तिरूपी पारिजातक अधिकच बहरला. गोरोबा, जनाबाई, चोखोबा, सोयरा, नरहरी सेनार, नरहरी सोनार, सेनानावी, कर्ममेळा, हे सगळे भक्तिरूपी पारिजातकाच्या फांद्या झालेत. पंजाबपर्यंत सद्गुरू कृपेनं कार्याचा व्यास वाढला आणि गुरुग्रंथ साहिबात माझ्या 61 ओव्यांचा समावेश झाला. अमृताहुनी गोड असणाऱ्या वाणीनं सामान्य जनांना ईश्वराभिमुख करणं, संसारातील संकटांना सामोरं जाण्याची धिटाई प्रदान करून अवगुणांचा त्याग करण्याची प्रेरणा देणं हे अभियान संत शिरोमणी नामदेवांनी सुरू केलं आणि त्यांचे अभंग आजही ते कार्य करत आहेत. दिनांची माऊली अजी म्या देखेली, कटी ठेवून या कर उभा राही विटेवरी, भक्त कृपेची साऊली नामा वंदी धर चरण धुळी. भक्तीची पताका पंजाबपर्यंत नेणाऱ्या संत नामदेवांना माझे कोटी कोटी प्रणाम. हरिओम.